न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम महोत्सव तिसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा यातील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांचे फुल टू धमाल सादरीकरण, लावणी क्वीन माधुरी पवारच्या दिलखेचक अद्यांनी सादर केलेल्या लावणी नृत्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले गेले खान्देशरत्न पुरस्कार अशा रंगारंग कार्यक्रमांनी नाशिककरांची रविवारची सायंकाळ संस्मरणीय ठरली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार सौ सीमा महेश हिरे यांनी आयोजित केलेल्या 5व्या खान्देश महोत्सवाचा रविवारी 3रा दिवस होता. रविवारच्या गुलाबी थंडीतली सायंकाळ ठक्करडोम येथे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमधून आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी मनोमुराद आनंद देणारी ठरली आहे. सुरुवातीला कीर्ती कला मंदिराच्या विद्यार्थिनींनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील कलावंत श्याम राजपूत, प्रभाकर मोरे यांच्या विनोदी प्रहसनाने उपस्थित प्रेक्षकांना मनमुराद हसवलंय. एक रुपयाचं नाणी डॉक्टरने बाहेर किती काढले? 60 पैसे. उरलेले 40 पैसे कुठे गेले रे? तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या संगोपनासाठी ठेवले. त्या पोटातलं जे बाळ आहे त्याने ठेवून घेतले, त्याने 40 पैसे ठेवून घेतले. माधुरी पवारच्या लावणी नृत्यानं प्रेक्षकांना आपापल्या जागेवर थिरकायला भाग पाडले. मध्यंतरात विविध क्षेत्रातील नामवंतांना खान्देशरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. यात सुनील बागुल, अजित चव्हाण, सचिन होळकर, श्याम बडोदे, संदीप भदाणे, अनिल चांदवडकर, डॉक्टर मयूर पाटील, श्यामसुंदर राजपूत, प्राध्यापक सुमती पवार, स्नेहा कोकणे पाटील, हेमंत पगार, किरण सोनार, आकाश पगार यांचा समावेश होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, कार्यक्रमाचे आयोजक आमदार सीमा हिरे, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री दादा वेदक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महेश हिरे, योगेश हिरे आदी मान्यवर अतिथींच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर भारती पवार यांनी खान्देश महोत्सव हा नाशिककर आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी निखळ मनोरंजन, ज्ञानार्जन, प्रदर्शन व्यवसायाची, पर्यटनाची, कलागुणांच्या सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देणारा, तसेच भाषा, संस्कृती, जीवनपद्धती यांचा परिचय आणि आदानप्रदान यासाठी आमदार सौ हिरे, महेश हिरे आणि रश्मी हिरे यांच्या अथक परिश्रमातून सातत्याने आयोजित केला जातोय. की हा खान्देश महोत्सव हा आता नाशिकचा ब्रँड, नाशिकची ओळख म्हणून तयार होतो आहे आणि माणसांची आठवण ठेवून त्यांच्या पाठीवरती मायेचा हात पुरवणाऱ्या माझ्या मोठ्या भगिनी सीमाताई हिरे यांचा अतिशय मनापासून मी आमच्या सगळ्यांच्या वतीने, नाही तर नाशिककरांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि आमच्या या सर्व उत्तर महाराष्ट्रातल्या खान्देश महोत्सवासाठी येणारे जे सगळे बंधू भगिनी आहेत, दरवर्षी आम्हाला उत्सुकता असते त्या महोत्सवात काय आहे. नाशिकच्या लोकांना या गुलाबी थंडीमध्ये आपल्या गावचं, आपल्या घरचं सगळं काही इथं मिळतं आणि एक प्रकारच्या खान्देशच्या संस्कृतीची झलक या खान्देश महोत्सवात दिसते. ताई, खान्देशाचं हे जागतिक पातळीवरती ब्रँडिंग करण्याचं श्रेय आपल्याला जातं. एका जोरदार टाळ्यांचा कडकडाट. एवढा मोठा इव्हेंट नाशिकमध्ये नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात एकमेव असा वासे गौरवोद्गारही डॉक्टर पवार यांनी यावेळी काढले. पुरस्कार वितरणानंतर पुन्हा गौरव मोरे, शिवाली परब, रोहित माने आणि वनिता खरात यांच्या विनोदी सादरीकरणाने उपस्थितांना लोटपोट हसवलंय. वहिनी लक्ष ठेवा.
लाल म्हणजे थांबा, पिवळं म्हणजे सावध राहा, सावध राहा, आणि हिरवं म्हणजे मला या माहित नव्हतं. बघत आपल्या लाल म्हणजे कुंपी काहीतरी वेळ पुढल्या नव्हतं, तेच माहिती होत, तेच माहिती होत. आता महत्वाचा शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न बर थांबा एक मिनिट, मला विचार करू हे बघा. तुम्ही गाडी घेऊन चाललाय, इकडून तुमचा भाऊ आला, इकडून तुमचा काय मारा नवऱ्याला मारून टाकेल, नगर नवऱ्याला मारायचं म्हणलं की बायकात शेकायला तिकडे लगी माधुरी पवार यांच्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमाची सांगता झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे आणि दीप्ती हलवाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी कडाक्यांच्या थंडीतही हजारो नाशिककरांनी हजेरी लावली आहे. न्यूज इंडिया मराठीसाठी संदीप लामखेडेसह अश्विनी पुरी, नाशिक.